चल 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 हो जाएगा। नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर तुमचं आपल्या चॅनलवर सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। सो गाईज, फायनली खूप दिवसानंतर सह्याद्रीमध्ये भटकन दिला आलेलो आहे आणि या इथं एक निसर्गाचं एक जस्ट गेस द लोकेशन गाईज। मित्रांनो आम्ही आलेलो आहे भंडारदरा साईडला, तो दिसत असेल तो म्हणजे कळसुबाई, कळसुबाईच्या शेजारी सिंधोळा, सिंधोळाच्या थेट पाठीमागे दिसत असेल तो म्हणजे बैलघाटा आणि बैलघाटाच्या पाठीमागे दिसत असेल ते म्हणजे AMK अधन मधन कुलंग, आणि समोरच दिसत असेल ते म्हणजे पूर्ण ढगांच्या सदीच्या खाली गेलेला रतनगड। आणि बघू शकता नंतर आपला आज ब्लॉग येतो आहे, आज आपण चाललो कुठे मित्रांनो, आज आपण चाललो आहे सांगनधरीमध्ये। तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे जे पण व्हिडिओ येतील ते एकदम रेग्युलर येणार आहे, आय प्रॉमिस यू। तर मित्रांनो, इथे घाटघरजवळ थांबलेलो आहे आणि जस्ट रोहितला करवंद दिसले, सो या ठिकाणी करवंद तोडतोय आणि खूप गोड मित्रांनो, एक नंबर, हे बघू शकता ताजे ताजे तोडलेले झाडावरचे करवंद, टेस्ट करते जरा आणि एकदम अप्रतिम असा निसर्ग, पूर्ण तो बाजून जंगल आहे मित्रांनो, आणि शेजारीच तो आहे तो घाटघर डॅम आणि शेजारीच भंडारदरा डॅम आणि पुढे AMK। मित्रांनो आम्हाला करवंद थोडीशी घ्यायची होती या ठिकाणाहून, पण मग काही बॅग वगैरे काही भेटली नाही, पण आम्ही एक जुगाड केला तो म्हणजे जो आपला गॉगलचा जो कवर आहे ना, कवरमध्ये गॉगल बाहेर ठेवून दिला तो जरा वेळ आणि यात करवंद ठेवून दिले, कारण की ही गोष्ट घरी जाऊन धुता येईल पण ते करवंद जंगलातले एकदाच खात होते। तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत जे सांगनधरीचं जे बेस्ट व्हिलेज आहे त्या ठिकाणी पोहोचतोय साम्रत या ठिकाणी, आणि जस्ट त्या ठिकाणी एक हॉटेल आहे ज्या ठिकाणी जस्ट चहा वगैरे पिऊयात असं म्हटलं आणि थोडंसं रिफ्रेश होऊयात आणि मग आपण आपल्या स्थानाकडे प्रस्थान होऊयात अशी इच्छा होती, आणि सो आपण चहाची ऑर्डर दिलेली जस्ट, चहा वगैरे पिऊयात आणि जाऊयात। आणि तर त्या साईडला आहे रतनगड आणि जो एकदम असा टोकाचा सारखा भाग दिसतोय ना सुईसारखा त्याला रतनगडचा खुट्टा बोलतात। तर मित्रांनो फायनली आपण सांगनधरीकडे प्रस्थान केलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि थोडा रिमझिम जो पाऊस आहे तो यायला सुरुवात झालेली आहे। सो मित्रांनो फायनली या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे, रिमझिम का होईना, आणि हवेमध्ये ना थोडासा थंडावा देखील निर्माण झालेला आहे आणि पावसाचा जोर थोडा वाढताना खरंच अप्रतिम म्हणता येईल। तर दरीच्या टोकालाच आपल्याला अशी झाडामधून नाचलेली वाट पाहायला भेटते, तर अजून थोडंसं जवळ पुढे गेलं ना की मग आपल्याला तो एक स्टार्टिंग पॉईंट बघायला मिळतो। कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांगनधरी प्रवेशद्वार रिव्हर्स वॉटरफॉल या ठिकाणीच आहे मित्रांनो। सो चला आपण आता इकडनं खाली जाऊयात आणि बघूयात मध्ये कशी दरी आहे। तर मित्रांनो या ठिकाणी समोर जे पडकं झाड दिसत असेल ह्या झाडावर तुम्ही एक निशाणी पकडू शकता की या ठिकाणावरच जो सांगनधरीचा जो ट्रॅक आहे तो चालू होत असतो आणि समोरचे जे दादा आहेत ते आपल्याला आता रस्ता दाखवत आहेत, आपण त्यांना फॉलो करूयात आणि बघूयात पुढे जाऊयात। तर मित्रांनो तुम्ही कधी जर या ठिकाणी येत असेल सांगनधरीमध्ये, तर मित्रांनो सुनील भांडे नावाचा एक या ठिकाणी नंबर वगैरे दिलेला आहे, जस्ट त्याला कॉल करून सर तुम्ही या ठिकाणी रॅपलिंग क्लाइम्बिंग करू शकता
आणि याच्याकडे सगळे काही ट्रॅकिंगचे जे पण इक्विपमेंट्स आहे त्याच्याकडे सगळे अवेलेबल आहे आणि पूर्णपणे सेफ्टी आहे. सो आपण तो इक्विपमेंट्स दाखवतो आहे त्या ठिकाणी कोणते कोणते इक्विपमेंट्स लागतात आपण ते बघूया आणि तुम्ही पण बघा. कॅरी डिश कॅरी डिश हे कॅरी हां हे काळे कॅरे हे डिश डिशी ओके. सो बघू एवढं सेटअप लागतं रॅपलिंगसाठी रॅपलिंगसाठी एवढं सेटअप लागतं. तर मित्रांनो या ठिकाणी एक आपल्याला दादा भेटलेले यांनी जस्ट सांदणदरीच्या त्या साईडला पुढे जाऊन सर रॅपलिंग केली. जस्ट आपण त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स शेअर करूयात. तर कसा होता एक्सपिरियन्स? फर्स्ट टाइम केला असेल तुम्ही? काही भीती वाटते तरी पण म्हणजे फर्स्ट टाइम कोणी केली? मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? भीती वाटली. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो किती किती मोठे मोठे दगड आहे आणि खरंच आणि हे जे ही वॉल बघू शकता या वॉलमधून ते पडलेले आणि जर तुम्ही या ठिकाणी येत असाल ना मित्रांनो त्या कडेकपाऱ्यामध्ये थोडंसं बघून चालायचं बिकॉज साप वगैरे असण्याची शक्यता असते. सो बी सेफ. चलो आता पुढं खरी थ्रिलिंग मजा चालू होणार आहे. सो आपण ती एन्जॉय करूयात. एक पॅसेज बघू शकता आहे या ठिकाणी एकदम असं खोल पॅच आहे आणि खरंच या ठिकाणी खूप अवघड अवघड पॅच असेल आणि दरी जवळपास आहे मित्रांनो या दरीचा डिस्टन्स आहे जवळपास 3 ते 4 किलोमीटर. आणि या दरीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का मित्रांनो ही दरी 3 जिल्ह्यांना बॉर्डर शेअर करते. ती म्हणजे एक म्हणजे नगर जिल्हा दुसरा म्हणजे नाशिक जिल्हा आणि तिसरा म्हणजे ठाणे जिल्हा. अशा या 3 जिल्ह्यांना अशा 3 जिल्ह्यांमधून ही जी सांदण व्हॅली ही जात असते आणि तिचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे हा नगर जिल्ह्यातून आहे. तिचा जो मिड पॉईंट आहे तो नाशिक जिल्ह्यातून जातो आणि जो तिचा एंड आहे तो ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी. मित्रांनो खरंच किती वैशिष्ट्यपूर्ण तरी म्हणता येईल या ठिकाणी. सो चला आपण आता पुढे जाऊया थोडंसं यांनी मोळ उठवलं. तर मित्रांनो लास्ट टाईम पाठीमागे ना आपण जो पाण्याचा जो एक पहिला पॅच होता पॅच क्रॉस केला आणि तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही या ठिकाणी येत असाल ना मे बी ग्रीपचे शूज सोबतच या आणि जे पण काही काठी वगैरे असली ना आपण त्याच्यापासून किमान 2-3 फूट अंतरावर ही काठी टेकत 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 जातो त्यामुळं त्याला थोडीशी आपली येण्याची चाहूल लागते आणि तो त्या मार्गातून ऑलरेडी बाहेरून जातो. त्यामुळं थोडंसं एक सेफ्टी यूज म्हणून आपण काठीसोबत ठेवायची असं काही असतं. आणि काठीचा एक यूज म्हणजे जर तुम्ही थोडंसं माझ्यासारखे थोडेसे फॅट असाल तर तुम्ही ती काठी लॉंग जास्त लांब लांब पकडू असाल तुम्ही डिस्टन्स कवर करू असाल तुम्ही तिच्यावर थोडंफार लोड देऊ शकता आणि त्या कारणाने तुम्हाला चालायला पण थोडंसं सोपं होतं. सो काठीचे असे उपयोग भाग आहे ट्रॅकिंगसाठी. सो आपण थोडंसं पुढे जाऊया त्या ठिकाणी ते टाकून दे मासे वगैरे पकडतात बघूया टाकून. हां कुठला मासा आहे नेमकी हा पकडला तो? मळे मासा. मळे? अच्छा नॉर्मली हाच असतो का मळे? अच्छा दुसरा मासा नाही. जाळ एवढं गार पाणी. आरामात होते
क्या करना है, अपने को चलते रहना है बस भाई। पाणी बेकार थंड होतं, बेकार डायरेक्ट। मित्रांनो एवढं थंड पाणी मी आयुष्यात नाही बघितलं यार। मी किती वेळेस किती ठिकाणी स्विमिंग पूल वगैरे किती नदीमध्ये गेलो, पण एवढं चिल खतरनाक मित्रांनो जो एक्सपिरियन्स होता तो माइंड ब्लोईंग। मी कसं तरी रोहितचा हात पकडून इथपर्यंत आलेलो आहे, बट रोहितने धीर दिला मित्रांनो मला। दॅट्स अमेझिंग, कारण की किमान माझ्या पोटापर्यंत पाणी होतं मला वाटलं होतं इथपर्यंत तरी असेल, बट इथपर्यंत नव्हतं। आणि जो पुढचा व्ह्यू आहे मित्रांनो फंटॅस्टिक। सितम कर तू जरा और सितम कर दया, आजा बेवजात सा ये रिश्ता खत्म कर दया, ओ बेदर्द यार बेदर्द। कॅमेरा चेंज नाही होता तर मित्रांनो हे करा ॲडव्हेंचर। जर मित्रांनो तुम्हाला लाईफमध्ये जर काहीतरी ॲडव्हेंचर करायचं असेल ना, तर एक सजेशन आहे, संदन व्हॅलीला नक्की एकदा आयुष्यात व्हिजिट करा, बिकॉज द ज्वेल ऑफ सूर्यास आहे ते संदन व्हॅली। सिरियसली अमेझिंग नेचर आहे तिची व्हॅली मित्रांनो। या व्हॅलीसाठी आज माझ्याकडे शब्द नाही राहिले, एवढी ऑफ प्रतिमे थ्रू व्हिडिओ बघा मित्रांनो। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची झाली ना, तुम्ही तानाजी द अनसंग वॉर हा जो मूवी बघितला असेलच, बिकॉज तानाजी मालुसरे यांचा मूवी तो, या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की ते बघा स्टार्टिंगलाच की ते वरतून उड्या वगैरे मारतात, नंतर ते धनुष्यबाण वगैरे चालवतात, त्या ठिकाणचा तो सीन आहे ना मे बी याच ठिकाणाहून घेतला असावा असं तरी माझी म्हणतं। आणि गावकरी देखील ते सांगतात की अशी तो सीन आहे तो या ठिकाणीहूनच आदर्श घेऊन तो सीन त्या ठिकाणी दाखवलेला आहे। मित्रांनो खरंच एक पण आयुष्यातलं की मी या ठिकाणी आलो, आणि मे बी दॅट इज द एंड ऑफ संदन व्हॅली। खरंच आय कांट हॅव्हिंग एनी वर्ड्स अबाउट दॅट, दॅट्स रिअल हेवन गाईज। Thank you.